पंच प्राण हे आतुर झाले करण्यात व आरती स्वामी करण्यात वारती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकारारती। ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ। हाँ, माझा अनुभव असा आहे की कोरोना काळा म्हणजे ऍक्च्युअली कोरोना काळाच्या अगोदर मला खूप म्हणजे असं संकट आलेलं की मी एका व्यक्तीला फोन केला, म्हटलं मला मी आत्महत्याच करते, माझ्यावर लय मोठं संकट आलंय। तर तो म्हणे नाही तू स्वामींचं नाव घे। मी तर मग सुरुवात केली स्वामींचं नाव घ्यायला। आणि एक दोन दिवसात स्वामींनी मला असा दृष्टांत दिला, स्वप्नात म्हणजे आले माझ्या ती झोपलेली मूर्ती असते ना, तर ते तसे झोपलेले असे आले, तसे दगडी चौकट आहे त्यातून आतमध्ये जायचं, ते तिथे झोपलेले आणि मी तिथं उभी आहे, लिंबाचं झाड आहे आणि मी तिथं उभी आहे आणि अशी ते तकिया आहे ना खाली पडला तर मी उचलला आणि ठेवला वरती आणि मी बडबडते काय बाई कशी पण लोक येतात आणि तकिया घेऊन असं हे करतात, अस्ताव्यस्त करतात आणि जातात आणि त्यावर स्वामी म्हणजे उठून बसले कारण बाहेरून त्यांच्या दर्शनाला लोक आलेली ना, तर ती आले म्हणून स्वामींना समजलं म्हणून स्वामी उठून बसले त्या लोकांच्यासाठी ती लोक। मग मी काय बोलली स्वामींचं दर्शन घेतलं, मी म्हटलं मी जाते आणि मी गेली असं, मी तिथून गेली बाहेर जाऊन मी माघारी फिरून बघितलं तर स्वामींची ती लोक दर्शन घेत होते। हा पहिला अनुभव आहे माझा। आणि दुसरा अनुभव असा आहे की स्वप्नामध्ये तुम्हाला दृष्टांत झाला का त्याचा? हा, तुम्ही स्वप्नामध्ये किती दिवसापासून आहेत? मी 4 वर्ष झालंय स्वामी सेवेमध्ये। बर, म्हणजे हे युट्यूब वगैरे मी बघूनच मी ती स्वामींची सेवा करते। आणि मग आता गेल्या महिन्यात मी संजय दादांकडून सेवा घेतली आहे, माझ्यावर ते संकट आहे ना त्याच्यासाठी त्यांनी मला सेवा दिलेली आहे। तर आणि दुसरं म्हणजे कोरोना काळात ताई मला ना असं झालेलं की माझ्या अन्ननलिकेला पूर्ण असे काटे झालेले, बापरे, आणि माझ्या ना असं ना मी खोकले खोकता यायचं नाही, मला बस असं सरळ ताठ व्हायला यायचं नाही, असं म्हणजे तब्येत एकदम बारीक झालेली। बर, कोरोना होऊन गेलेला आमच्या घरात सगळ्याला 3rd degree कोरोना झाला तर आम्हाला कोणीच आम्ही दवाखान्यात गेलो नाही। 92 वर्षाची माझी सासू होती तिला पण झालेला तर कोणच आम्ही दवाखान्यात गेलो नाही। आम्हाला नंतर आम्ही लक्षणं सांगितली ना मोठ्या डॉक्टरला तर डॉक्टर बोलला 3rd degree तुम्हाला कोरोना होऊन गेलाय सगळ्यांना। बापरे। आणि हा, आणि ते म्हणजे स्वामींमुळेच वाचलो आम्ही सगळे, कुणावरच काहीच संकट आलं नाही। म्हणजे आयुष काढा वगैरे ते आम्ही ते जोर ठेवला ना त्याच्यावर, गरम मसाले वगैरे त्याचे पावडरी खायचा प्यायचं, असं गरम पाणी प्यायचं, कोरा चहा प्यायचा, ते म्हणजे स्वामींनी दिलेलीच बुद्धी, अक्षरशः स्वामीच होते। आणि माझी सासू वारली ना स्वामींचा प्रकट दिन होता त्या दिवशीच, वार म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशीच वारल्या माझी सासू, असं झालं। आणि म्हणजे कोरोनाच्या नंतर, आणि कोरोनाच्या नंतर काय झालं माझं ते छातीतलं नाही का तुम्हाला सांगितलं आता, तर ते काट्यासारखं आणि रक्तच यायचं, पाणी सुद्धा दाबलं तरी माझ्या छातीत खाली जायचं नाही। मला वाटलं मी आता रडत बसली, म्हणलं काय करू आता। स्वामींनी मला बुद्धी दिली की तू एक अगरबत्ती लाव आणि माझा तारक मंत्र बोल आणि ती विभूती तू खा। आम्ही तसं केलं ना दुसऱ्या क्षणाला पाणी गेलं खाली, बापरे, माहितीये का। आणि त्या हो, आणि त्यापासून मी जोर लावलाय, कधी कधी ओरडते स्वामींवर, भांडते, लय हे करते मी असं म्हणजे चाललेलं असतं माझं स्वामींशीच। तुम्हाला सांगू ताई आज कसं आहे माझं, कसं आहे आयुष्य, कोणच नाहीये मला, बर, मी एकटी आहे, मिस्टर आहेत, मुलं 2 आहेत, सगळी आहेत, पण माझ्याकडून अशी एक चूक झालेली आहे ना त्या चुकीमुळे मला कोण किंमत देत नाही। आणि आई होती ती पण गेल्या वर्षी वारली माझी, तर त्यानंतर ना मी कशी, मला काय आठवण झाली तर मी स्वामींसमोरच उभी राहून मी स्वामींना सगळं सांगत असते आणि अक्षरशः मला पोटाशी धरतात स्वामी आणि मला हे करतात, माहितीये का, म्हणजे काय त्यांना वाटतं कुणाशा दिवा फडफडतो आणि त्या दिव्यात ना
मी दिव्याची दिव्याचा फोटो पण त्या राजपूत ताईंना पाठवलेला. तर माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला पाठवतो. रोज फुल येतो. हा रोज फुल येतो. रोज आज पण दिव्यात फुल आलेलं आहे बघा. रोज फुल येतो त्या दिव्यात. रोज तुमच्या स्वामीजवळ. हा ते मला मला माहितीये. आणि ही एक नंतर कोरोना काळातच दुसरा अनुभव आहे. कोरोना काळातच माझे बहिणीचे जावई आहे ना खूप आजारी होते. म्हणजे त्यांना 90 म्हणजे प्लाझ्मा द्यायचं ठरलेलं. प्लाझ्मा बापरे काही. मग आता प्लाझ्मा द्यायचं समजलं तर मी म्हणलं त्या पोरीला दोन मुलं आहेत काय करेल स्वामी तुम्ही सांगा. म्हणलं मी घोरत कष्ट धारण स्तोत्राचं एकच वेळा पठण केलं आणि स्वामींना म्हटलं की त्यांना फरक पडू द्या मी आपली त्यांच्या वतीनं तुमची सेवा करत जाईन माझ्याच्यानं होईल ती. अक्षरशः तो माणूस ना मरणाच्या दारातनं माघारी आला. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल तर 88 06 49 06 या नंबरवर सकाळी 10 ते 11 या वेळेस शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.